पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. काय पद्धत आहे का ही? कॉम्पिटिशन मधनं नाव परत घ्यायला इतका वेळ लागतो? अच्छा, फोन करून विचारायची सोय नाही कारण मॅडम फोन विसरून गेले. कधी सुधारणार ही? अरे घाई गडबडीत गेली ना ती बाहेर. घाई गडबडीत नाही गेली, टेन्शन मध्ये गेली म्हणून फोन विचारली. अरे कसलं टेन्शन? अहो बाबा, आता ते भरीच पाडतील ना तिला. मला हिचीच भीती वाटायला लागली. ती बघ आली. आलीस? कुठे गेली होतीस? अरे दमून आली आहे, शांतपणे बसू दे जरा, बैस ग. मयुरी पाणी आण आईसाठी. आई पाणी घे. बरी आहेस ना तू? बस थोडस दमायला झालं होतं. काय झालं दमायला? एवढं काय केलंस? हा आणि कुठे गेली होती? दुपारी गेलीस, आता येतेस तू? फोनही घरी विसरून गेलीस. अहो सगळाच गोंधळ झाला. मला ना पोलीस स्टेशन मध्ये जावं लागलं. पोलीस स्टेशन? अश्विनी काय झालं? बाबा हो, त्या फोटोग्राफरने स्प्रिंगडेल आणि माझं नाव ह्या प्रकरणात गोल आहे, त्यामुळे आम्हाला इन्क्वायरी साठी पोलीस स्टेशन मध्ये जावं लागलं. मग मला फोन करायचा ना? अहो तेच तर सांगते ना की फोन माझा घरी राहिला त्यामुळे तुम्हाला नाही करता आला. अगं मग कुठूनही करायचा? मी एपीच्या मोबाईल वरनं पण तुम्हाला 2-3 वेळा फोन ट्राय केला पण नेटवर्क सारखं बिझी येत होत. म्हणजे एपी तुझ्या बरोबर पोलीस स्टेशनला आले होते? हो बाबा, ते होते म्हणून ना सगळं सोपं झालं. आणि त्यांच्याच मोबाईल वरनं मी विद्युतला सुद्धा फोन लावला. विद्युत त्यांच्याशी बोलला त्यामुळे त्रास जरा कमी झाला. आता पुढे काय काय म्हणाले ते? पोलिसांनी आम्हाला घरी सोडलं पण आता ते प्रकरण सॉल्व होईपर्यंत आम्हाला पोलीस स्टेशन मध्ये जावं लागेल जेव्हा ते बोलावतील तेव्हा. आता हे काय पोलिसांचं आणखीन प्रकरण? तरी बरं, त्या कॉम्पिटिशन मधून नाव मागे घेतलं. मग आता तुमच्या स्पर्धेची परिस्थिती काय? आणि ते पेपर सबमिट केलेस का तू? नाही ना बाबा, ते पेपर सबमिट करताच आले नाही. ह्या सगळ्या प्रकरणामुळे स्पर्धेवर 5 दिवसांचा स्टे आलाय, त्यामुळे 5 दिवस काहीच करता नाही येणार. आणि स्पर्धकांना पण टॅलेंट राऊंडसाठी प्रॅक्टिस करायची होती पण जागाच नाही आहे. आणि ती जागा सोडण्यासाठी एपी गेलेत कुठेतरी आणि मला याबद्दल काहीच कल्पना नाही आहे. दुसरी जागा? हो. अश्विन दमली आहेस ना? जा तोंडावर पाणी मारून घे, बरं वाटेल जरा. बरं झालं कॉम्पिटिशन वरती आला. हा हॅलो पवन, तुझ्याकडे 2 मिनिटं वेळ आहे का? हा बोल ना भाई, आपल्याकडे वेळच वेळ आहे. हा नाही, मला नाही का महत्वाच्या विषयावर तुझ्याशी बोलायचंय, त्याचं फोनवर नाही बोलता येणार. महत्वाचं काय रे? काय झालं? काय नाही, मला सांग ना, तुम्हाला भेटू शकतोस का? अरे एवढी काय फॉर्मॅलिटी? हा तू सांग भाई, कधी भेटायचं, कुठे भेटायचं, आता येऊ का लगेच? नाही आता नको, आपण उद्या पॉझिटिव्हली भेटू. हा ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. बरं श्रेयसला पण घेऊन येऊ ना? नाही नाही नाही, श्रेयसला नको. आणि आपण जे भेटतोय ना ते श्रेयसला सांगू नकोस. बरं ठीक आहे, हा भेटू उद्या. ओके. वकील साहेबांना एवढं काय कॉन्फिडेन्शियल बोलायचंय? ते माझ्याशी हे लोमडीबद्दल असेल का? अहो कुठे निघालात? अश्विनी पानं घेते, जेवायला बसायचंय ना. हा घ्या ना पानं, मी आलो 2 मिनिटं. घ्या घ्या तुम्ही, लवकर या. हो हो आलो. हॅलो, एपी बोल रहे क्या? अंशुमन पटनाईक? हा मैं वो प्रकाश वाघमारे बोल रहा हूँ, अश्विनीचा सासरा. हा 2 मिनिट आपसे बात करनी थी. बाहेर निघालीस?
हो अग, पार्लर मध्ये जाते. पार्लरला? आता पार्लर वर लक्ष ठेवायला हवं ना. साडी खूप छान दिसते. हो ना. अगं हा रंग ना राधिकालाही खूप आवडतो. बर, किती वाजता येणार आहेस? नाही तसं काही सांगता येत नाही, कारण जेनिफर बरोबर बसून ना काही नवीन ऑफर्स आणि पॅकेजेस डिझाईन करायचे. अरे हो, आणि शिवाय फेस पॅक तयार करायचे आहेत मला, आणि ते सामान आणण्यासाठी मला बाजारात जायचे. ए मयू, तुला माहिती आहे या स्पर्धेतल्या मैत्रिणींमुळे ना मी बरंच काही शिकले ग. तरी खूप टिप्स दिल्या मला. आणि अमृत तर तिने अगं मला नवीन नवीन फेस पॅक तयार करायला शिकवले, म्हणजे जवळजवळ रेसिपीच सांगितली. आणि मला आपल्या पार्लरच्या कस्टमरसाठी ते वापरायचे. आई तुझ्या लक्षात येत आहे का एक गोष्ट? तू आत्ता नाही दोन वाक्य बोललीस त्यात तू स्प्रिंगडेलच्या मैत्रिणींचीच नावं घेतेस. आणि हल्ली प्रत्येक गोष्टीत तुला त्यांचंच काय ना काय आठवते. एवढं मिस करतेस त्यांना? अगं तसं नाही ना. कसं असतं ना, प्रवासात आपल्याला खूप माणसं भेटतात, नंतर आपल्यापासून लांबही जातात, पण त्यांच्या आठवणी मात्र कायमच्या लक्षात राहतात. मग का जातेस आई स्पर्धेतून बाहेर? मी आता निर्णय घेतलाय ना, आणि माझा निर्णय मी नाही बदलणार. माझ्यामुळे, फक्त आणि फक्त माझ्यामुळे होत आहे हे सगळं. आता ते स्प्रिंगडेल वर पण स्टे ऑर्डर आली. रजतने असं का केलं असेल ग? मयू बाळा, ग किती वेळा सांगितलंय या गोष्टीकडे लक्ष नको देऊस, नको विचार करूस, सगळं होईल व्यवस्थित. आणि मामाने सगळ्या गोष्टीत लक्ष घातलंय ना, मग तू आता अभ्यास कर. काका मला जरा एक बॉटल पाणी मिळेल का? हो हो, का नाही, एक मिनिट आणतो. प्रतीक, प्रतीक इकडे कसा? थँक यू सो मच. थंड वगैरे पाणी हवं असेल तर सांगा. थँक यू अंकल. प्रतीक, तू इथे कसा काय? अरे हाय अश्विनी, चला अंकल मी येतो. बाय. प्रतीक, अरे प्रतीक. बाबा प्रतीक इथे कसा काय? आणि त्याच्याकडे पाण्याची बॉटल काय माहिती? तो आला, पाणी मागितलं, मी पाणी दिलं. पाणी मागितलं तर पाणी देणार ना? हो. बाबा मी झाडांना पाणी घालते. अगं मी घातलं सकाळीच पाणी. पण जा, घालून तू पण जा. हो. बाबा आलेच. तू इथे? हॅलो अश्विनी. अरे हाय अश्विनी, कशी आहेस? अगं ऐक, ऐक ना थांब. हॅलो अश्विनी. हाय अश्विनी, कशी आहेस? हा, तुम्ही इथे कशा? अगं स्प्रिंगडेल बंद आहे ना. म्हणजे? अगं म्हणून आपले सगळे सेशन्स, ओ सॉरी, आमचे सगळे सेशन्स इथेच होणार आहेत टेरेसवर. हो, तुमच्या आश्रय सोसायटीच्या गच्चीवर. आणि आम्ही सोसायटीकडून परमिशन सुद्धा काढून घेतली आहे. हो. हे बघ, तू तुझी कामं कर हा. आणि तसंही आता तू कॉम्पिटिशन मध्ये नाही आहेस ना, सो यू डोंट हॅव टू बॉदर. ओके, चल बाय. बाय अश्विनी. अरे बाबा, हा सगळा काय प्रकार आहे? हे सगळे इथे कसे? मला काही कळत नाही, हे लोक नेमके इथे कसे आले? कोण कोण? बाबा मी मिसेस इंडिया कॉम्पिटिशन मधल्या पार्टिसिपेंट बद्दल बोलते. हा, त्याच्याबद्दल मला कल्पना होती थोडी. म्हणजे तुम्हाला माहित होत? म्हणजे काय झालं, अगं सकाळी सेक्रेटरी साहेबांचा फोन आला,
ते म्हणाले गच्चीवर कुणाला तरी कामाला जागा दिलेली आहे, तर त्यांना तुम्ही सहकार्य करा म्हणून मगाशी तो मुलगा आला होता ना पाणी घ्यायला, त्याला पाणी दिलं. आणखी काही हवं असेल तर ते बघू नंतर आपण. ते सगळं ठीक आहे बाबा, पण हे लोक आपल्या सोसायटीत कसे? अगं कसं आहे अश्विनी, सोसायटीला जर कोणी पैसे देत असेल तर मग त्याचा फायदाच आहे ना. आणि ते लोक म्हणाले म्हणे, म्हणजे सेक्रेटरीने मला असं सांगितलं की आपल्या सोसायटीतल्या झाडांना म्हणजे ट्री प्रोटेक्टर लावून देणार, वरती सोलर लावून देणार. आता त्यात फायदा बघितला सेक्रेटरीने म्हणून हो म्हणाले असेल, दिली ही जागा. हो पण हे सगळं कम्युनिटी हॉलमध्ये पण करू शकले असते ना. आपल्या गच्चीवर म्हणजे जरा विचित्र नाही का वाटत तुम्हाला? हा मलाही वाटलंच होतं. नाही म्हणजे वाटतं, फोन मी तो फोन आला ना सेक्रेटरींचा तर आपल्याला नाही म्हणता आलं नाही ना. म्हणजे ते ट्री प्रोटेक्टर लावून देणार आहे, आपल्याला सोलर लावून देणार आहे, तर आपल्या सोसायटीचा फायदा आहे म्हणून मी पण म्हणजे सहकार्य करतोय त्यांना. जाऊ दे, मार्केट फार खाली पडलंय, लक्ष द्यायला पाहिजे बाबा, नाही तर पकडलं जाईल. ये कोसळेल मार्केट माझं. राधिका अश्लेषा, हे सगळं इथे काय म्हणजे या अशा स्टँडी वगैरे तुम्ही सगळे इथे? अगं आम्ही सगळे सेशन्स इथेच कंडक्ट करतोय ना. आणि बघ ना, तुझ्या घराच्या टेरेसवर सगळं होत आहे आणि तुलाच त्याचा काहीच उपयोग होत नाहीये. अश्विनी तू इथे राहतेस हे कळलं ना मला फार आनंद झाला. पण ऐक ना, आमची हेल्प करशील का? म्हणजे जसं की तुला माहिती आम्ही सगळे इथे नवीन होत आणि मला अजून बरंच काय काय सेटअप करायचं आहे. सो आमचं जो दुपारचा हाय टीचा सेशन आहे त्यासाठी जर तू चहा दिला असतास तर. हा हे बेस्ट आहे, ही मस्त आयडिया. नाही म्हणजे आम्ही एकदम परफेक्ट ऑर्डर प्लेस करू हा का, म्हणजे इफ यू डोंट हॅव एनी प्रॉब्लेम, खालती जाऊन चहा आणण्यापेक्षा जर तूच प्रोव्हाइड केलास तर किती बरं झालं असतं ना. आणि हा स्प्रिंगडेल विल पे फॉर इट. हा चाय क्यू, हम सारा खाना ऑर्डर करेंगे. पूछ लेते हैं क्या क्या अवेलेबल होगा, स्नैक डिनर लंच. वैसे भी हमारी अश्विनी किचन की तो क्वीन है. ठीक है, एक्चुअली चांगली आइडिया है. मैं एकदा तारा अलीना के तिच्याशी डिस्कस करेन. ओके ते सगळं ठीक आहे, पण तुम्ही सगळे इथे आमच्या गच्चीवर प्रत्येकपणे हे सगळं कुणी ठरवलंय? अश्विनी तुम्हें पता चलेगा तो हमें भी बता देना. ओके ओके गर्ल्स, एज यू कैन सी मला खूप जास्त काम आहे आणि तुम्ही पण पटापट सेटअप होऊन घ्या. आणि अश्विनी मला दुपारच्या ते चहाबद्दल सांग, म्हणजे तशी मला ऑर्डर प्लेस करायला. त्यात विचारायचं काय प्रतीक, मी देईन ना चहा आणि मला पैसेही नकोय, करेन मी सगळं. सो नाईस ऑफ यू अश्विनी. हां आणि इफ यू डोंट माइंड तू आता जाऊ शकतेस का, कारण की आता आम्हाला आमचं सेशन स्टार्ट करायचं आहे आणि जे लोक कंटेस्टंट नाही आहेत त्यांना आम्ही अलाव नाही करू शकत. सो प्लीज. ओके सो लेडीज लेट्स गो, आता आपण थोडंसं डिस्कस करू. या लेडीज इथे इथे लक्ष द्या, आपल्याला थोड्याच वेळात आता आपलं सेशन सुरू करायचं आहे. सगळा प्रकार. अरे पण तुला सगळं माहिती आहे, तुला सगळी खात्री आहे, तरी तुला हे सगळं का करायचं? अरे बबन मला खात्री आहे म्हणून एखादी गोष्ट सिद्ध होत नाही ना. एखादी गोष्ट जेव्हा सिद्ध करायची असते तर त्यासाठी पुरावे लागतात आणि मला तेच गोळा करायचे. अरे पण तुला खात्री आहे हे महत्त्वाचं नाहीये का? बबन फक्त माझ्या पुरतं असतं ना तर एखाद्या वेळेस चाललं असतं, पण एखाद्याला जेव्हा एखादी गोष्ट पटवून द्यायची आहे ना तेव्हा पुरावेच लागतात. आणि तुला हे सगळे पुरावे गोळा करून कोणासमोर मांडायचे? तुझ्या घरच्यांसमोर? सॉरी विद्युत, पण ही गोष्ट तुलाही माहिती आहे की या बाबतीत तुझ्या घरचे किंवा इतर कोणी तुझं काही ऐकून घेणार नाही. बबन मी माझ्या घरच्यांना कन्व्हिन्स करण्याबद्दल बोलतच नाहीये. मग मला एका महत्वाच्या व्यक्तीला हे सगळं पटवून द्यायचंय. आणि ती व्यक्ती कोण आहे मला माहिती आहे, वहिनी.
सॉरी विद्युत, पण तुला काय वाटलं? वहिनींना याबाबतीत काहीच माहिती नसेल? हे बघ, वहिनींना सगळं माहिती राहतं. आणि तरी तुला वहिनींना सांगायचं असेल तर त्या तुझं काही ऐकून घेणार नाही. लिहून घे तू. आणि म्हणूनच मी ताईला काहीच सांगणार नाहीये. मग मी डायरेक्ट श्रेयसशी बोलणार. काय? अरे पण तो तर मला माहिती आहे ना, श्रेयस जोपर्यंत स्वतःच्या डोळ्याने एखादी गोष्ट बघत नाही ना, तोपर्यंत त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. आणि म्हणूनच मला पुरावे हवेत. कुठून या सेक्रेटरीला दुर्बुद्धी सुचली आणि ही वरची जागा दिली? दिवसभर धिंगाणा चाललाय, डोक्याला नुसता ताप आहे. मग एक काम कर, देवघरात कापूस आहे ना, त्याचे बोळे कर, दोन कानात घाल, म्हणजे आराम वाटेल. तुम्ही ना काय झालं? ओ 4 BHK, काय सांगू मी तुम्हाला, ही बघा कोण आली आहे. ये ये या या या. नमस्कार. नमस्कार. बसा बसा. ओ ही रेवती गणेशन, किती गुणी पोरगी आहे हो. ते तू काय ग बनवते? ते काय काय म्हटलं होतंस ते तू? अहो काकू, ट्रॅव्हल व्लॉग्स. हा तेच ते. अहो ही प्रवासासाठी व्हिडिओ माहिती असे सगळे गोळा करून एकसारखी प्रवासच करत असते बाई. मला काय सांगताय? अहो मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगते की माझं गाव ना खूप छान आहे हो, आणि ही आमच्या कोकणातल्या गावात सुद्धा जाऊन आली आहे. मला तर बाई हिची फार कमाल वाटते. आणि आता हिने तर मिसेस इंडियाच्या स्पर्धेमध्ये सुद्धा भाग घेतलाय. म्हणजे ही वरून आलेली आहे? हो ना, बघा ना किती सुंदर आहे ना, मस्त दिसते ना. उंच पुरी, अगदी चवळीची शेंग, एकदम मॉडेल शेंग. अहो काकी काही ही हा. आता इथे कशाला आलीय? अहो हिला ना थोडस हळद आणि मध हवंय. हळद मध कशाला? काय ना हिच्या घशात आहे ना थोडं खवखवत आहे. अहो स्पर्धेच्या शेवटाला उगाच आपली आजारी पडायची. मग आता काय आम्ही यांची आजारपण काढायची? आणि तुमच्याकडे हळद मध नाही, तुम्ही द्या ना. अहो मी माझ्याच घरी नेत होते, पण मला पटकन आठवलं परवा ना मी पंचामृत केलं ना, तर होतं नव्हतं सगळं मध संपलं, म्हणून म्हटलं जरा तुमच्याकडे थोडं मागावं. उज्ज्वला दे हळद आणि मध आणून दिला. देते. काय कटकट आहे मिली? मार्केट, हाऊ कूल. नशीब आजमावत असतो मी. ह्यात नशीब नाही, कॅल्क्युलेशन करावे लागतात. मी काय म्हणते, तुम्ही होल्डिंग्स मध्ये थोड्या इन्व्हेस्टमेंट वाढवा आणि मॉडरेट प्रमाणात FNO मध्ये डील करा. कमाल आहे, तुला बरीच माहिती याच्याबद्दल. नाही मुलींना सहसा याच्याबद्दल काही कळत नाही ना. अहो पण आजकाल सगळ्याच मुली हे सगळं करतात. तसं तर मी मास कम्युनिकेशन स्टडी केलंय, पण एका न्यूज चॅनल वरती अँकर होती, त्यामुळे हे सगळे विषय ना डोळ्याखालून जायचे आणि इतर न्यूज लागले की ते कानावरून जायचे. ऐकता ऐकता मला मार्केटमध्ये खूप इंटरेस्ट यायला लागला. गुड, म्हणजे मल्टी टॅलेंटेड दिसतेस. टॅलेंट वगैरे काही नसतं काका, मला असं वाटतं की शिकलं ना की सगळं समजतं, आणि डिस्कस केलं ना की गोष्टी अजून समजतात. तुम्हाला माहिती आहे मी आणि अश्विनी रोज वेगवेगळ्या गोष्टींवरती डिस्कस करतो की मार्केट ट्रेंड काय आहे वगैरे वगैरे. आमच्या अश्विनीशी? हो, अश्विनीला मार्केट बद्दल खूप नॉलेज आहे. अगं पण अश्विनी मला कधीच बोलली नाही याबद्दल. काका आता अश्विनी बोलत नाही याचा अर्थ हे नाही ना की तिला माहीतच नाहीये. आणि तुम्हाला तर माहितीच असेल की अश्विनीचं सगळीकडे लक्ष असतं. तुम्ही काय वाचता काय लिहिता ह्याच्यावरून ती सर्व शिकली आहे. आजी थँक यू सो मच. आणि मी येते आता. अगं थांब थांब, मी पण येते ग, थांब ना. ओ 4 BHK, आता यांच्या सोबत की नाही जरा मी प्रॅक्टिस करते थोडी मटकत मटकत चालायची. अहो तुम्हाला काय सांगू, किती मज्जा येते म्हणून. वा चल चल देवती चल. येते कर्म माझ,
या सावन चप्पल हाऊसला ना वेड लागलाय. आणि तुम्ही तुम्ही काय तिच्याशी गुलूगुलू करत होतात? अरे कमाल करतेस, तुझ्या जिभेला काही हाड आहे का? अगं माझ्या मुलीच्या वयाची आहे ती आणि आपल्या अश्विनीची मैत्रीण आहे. असेल तरीही तुमच्या आवडत्या विषयावर जरा कोणी काही बोललं ना की लागलात गुलूगुलू करायला. तू अशी कटकट करते ना म्हणून, नाहीतर एवढं गुलूगुलू बोलायला तुझ्याशिवाय मला कुणाशीच आवडत नाही. मग काय बोलूया का आपण गुलूगुलू? काय चाटळपण आहे झाला यांचा परत ढिंचाक ढिंचाक सुरू. मी काय म्हणते जरा वर जाऊन बघून येऊ का हो? कशाला डोकं दुखते तुझं, घरी बस. असू दे जाते. गुलूगुलू यासाठीच तसं केलं होतं मी.